ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्यासह पथकाची दमदार कामगिरी. ऑनलाईन फसवणुकीतील 17 लाखाची रक्कम केली मालकांच्या स्वाधीन. मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्याकडे कुपवाड पोलीस ठाण्याकडील प्रभार आला असताना 17 लाखाची ऑनलाईन फसवणूक झाल्याची फिर्याद वीरेंद्र मल्लिकार्जुन पाटील राहणार बामणोली तालुका मिरज यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी वीरेंद्र पाटील यांच्या मोबाईलवर 16 ऑक्टोबर 2023 रोजी अनोळखी नंबरवरून कॉल आला होता. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने शेअर्स इन्व्हेस्टमेंट फॉरेन ट्रेडिंगची माहिती देऊन मनी कंट्रोल ॲप डाउनलोड करायला सांगून त्यांची ओळख ओमप्रकाश मिश्रा व अमित कुमार अशी सांगून जादा परताव्याचे आमिष दाखवून 17 लाखांची ऑनलाईन फसवणूक केली. परंतु संशयितांनी सांगितल्याप्रमाणे परतावा न मिळाल्याने त्यांनी MIDC कुपवाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावेळेस महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्याकडे प्रभार होता. त्यांनी याबाबत तपासास तात्काळ सुरुवात करून यासाठी एक पथक नेमलं. तर त्यांच्या सूचनेप्रमाणे या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सायबर पोलिसांची मदत घेत संशयित आरोपींचे लोकेशन ट्रेस करून ओमप्रकाश मिश्रा उर्फ जितेंद्र कल्याण बंजारा वय 25 राहणार कृषी मंडी रोड टंकीपुरा तालुका देगाना जिल्हा नंगोर राजस्थान व अमित कुमार उर्फ गोपाल नवल चौहान वय 20 राहणार तक्षक मंदिर जवळ दसनावल तालुका गोगावा जिल्हा खरजोंग मध्य प्रदेश सध्या राहणार इंदोर तर दीक्षा देवसिंग जाडून वय वर्ष 26 राहणार नंदानगर पाटणीपुरा इंदोर मध्य प्रदेश अशा तिघांना पथकाने मध्य प्रदेशातून अटक केली. तर त्यांच्याकडून फसवणूक केलेली 17 लाख रुपये रक्कम देखील पोलिसांनी हस्तगत केली. सायबर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम हस्तगत करणं अशक्य व अविश्वसनीय काम सांगली जिल्हा पोलीस दलानं केलं. तर सदरची रक्कम फिर्यादी यांना पोलीस अधीक्षक बसवराज तेली अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील उपनिरीक्षक विश्वजीत गाडवे प्रमोद खाडे श्रीपाद बोंद्रे सचिन कुंभार सतीश माने नामदेव कमलाकर अरुणा यादव संजय पावरा यांच्या उपस्थितीत फिर्यादी वीरेंद्र पाटील यांना परत देण्यात आली. तर याबाबतचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव हे करत आहेत. तर पोलीस दलाच्या या कामगिरीने सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. महानकर न्यूजसाठी आदि माने मिरज.